कोणार्क अपना शहर अपनी बातें। वहीं उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त ने भी बताया है कि उल्लासनगर में भी लोगों को भयभीत होने की जरूरत नहीं है, सावधानी बरतने की जरूरत जरूर है। और इसी के चलते हमें किस तरह की सावधानी बरतनी चाहिए और किस तरह से हमें भय का माहौल नहीं बरपा करना चाहिए, इसी के चलते उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त हमें इसी संदर्भ में किस तरह की सतर्कता की बातें बता रहे हैं, देखते हैं। जगातील 100 देशांमध्ये करोनाच्या साथीचं लागण झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा करोनाचे रुग्ण आढळून आलेले आहे। राज्य शासन तसेच जिल्हा यंत्रणा आणि महानगरपालिकेची यंत्रणा तसेच आरोग्य विभाग हे पूर्णपणे याच्यामध्ये सतर्क आहेत आणि साथीचे प्रसार आणि प्रचार होणार नाही त्या पद्धतीनं सर्व नियोजन केले जात आहे। माननीय जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थेप्रमाणे यासाठी निश्चित आदेश जारी केलेले आहे आणि त्याप्रमाणे सर्व शासकीय कर्मचारी आता त्या आदेशाप्रमाणे या कामासाठी बांधील आहे। महानगरपालिकेकडे आणि मध्यवर्ती रुग्णालयाकडे मिळून मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, नर्सेस आणि मोठ्या प्रमाणात स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे। कोरोना रोगासाठी अनेक अफवा पसरवल्या जातात, त्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमातून ज्या अफवा पसरल्या जातात त्यातून आपलं आर्थिक आणि इतर नुकसान होतं, त्याशिवाय आपण घाबरून जातो। कोरोना रोगामध्ये आपण जर बघितलं तर 9 वर्षाच्या आतील मुलाला जरी कोरोना रोगाची बाधा झाली तरी जगामध्ये अशा प्रकारची मृत्यूची एकही केस नाही। 20 वर्षाच्या आतील जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त 100 2%पर्यंत मृत्यूचं प्रमाण आहे आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये बाधित 60 वर्षाच्यापेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात 3% धोका आहे। त्यामुळे या रोगामुळे मनुष्याचा मृत्यूच ओढवला जातो अशा प्रकारचं कुणी मानण्याचं काही कारण नाही आणि त्या गैरसमजापोटी भीतीपोटी कुठल्याही प्रकारची घाबरून कृती करण्याची आवश्यकता नाही। मात्र या रोगाचा प्रचार आणि प्रसार जो होतो तो प्रसार हवेतून होण्यापेक्षा शिंकेतून किंवा खोकल्यातून 3 मीटरच्या अंतरामधून जर तो खोकला आपल्या अंगावर आला तर त्यातून जंतूचा प्रसार होतो। अन्यथा जमिनीवर पडलेल्या, हँडलला लागलेल्या व एखाद्या वस्तूला लागलेले किंवा हस्तांदोलन अशा प्रकारामध्ये हा जंतू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो। त्यामुळे करोनाच्या बाबतीमध्ये आपण मास्क वापरलं पाहिजे हा जो आहे हा गैरसमज प्रत्येकाने मनातून काढून टाकला पाहिजे। मास्क जे आवश्यक आहे ते फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे किंवा ज्याला बाधा झालेली आहे अशा व्यक्तीने तो वापरणं आवश्यक आहे की जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं त्यापासून संरक्षण होईल। जो निरोगी आहे किंवा ज्याला करोनाची बाधा झालेली नाही अशा व्यक्तीनं मास्क वापरण्याची काहीही आवश्यकता नाही। आपण जास्तीत जास्त वेळेस हात धुवावेत, स्वच्छ धुवावेत, डिटर्जंटचा वापर करावा, कमीत कमी 20 सेकंद हात धुवावे की ज्यामुळे आपले हात निर्जंतुक राहतील। चेहऱ्यावर, नाकावर, तोंडावर किंवा डोळ्यावर अशुद्ध किंवा ज्या हाताला जंतू लागले असेल अशा प्रकारची शक्यता आहे अशा वेळेस ते हात लावू नये। अशा प्रकारची जर खबरदारी घेतली तर या रोगाचा प्रसार होत नाही। आपण शहरामध्ये 2 ठिकाणी म्हणजे सेंट्रल हॉस्पिटल आणि मीरा हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड्स म्हणजे जिथं रोगी जर आढळले तर त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे। याशिवाय फक्त या रोग्यांसाठी किंवा अशा प्रकारचा रोग साथरोग आढळला तर त्यांच्यासाठी ॲम्ब्युलन्स 24 तास उपलब्ध ठेवलेली आहे। आणि परदेशावरून जे 7 देश वेगवेगळे आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या रोगाचे साथरोगाची लागण झालेली आहे त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईन जी म्हणतो आपण किंवा वेगळं ठेवण्याची व्यवस्था जी आहे ती 2 धर्मशाळेमध्ये करण्यासाठी आपण व्यवस्था करतो आहोत। अशा प्रकारे सर्व बाबीमध्ये प्रशासन सज्ज आहे की ज्यामुळे शहरामध्ये करोनाची लागण होणार नाही आणि थोड्याफार प्रमाणात जरी पेशंट आले तरी त्याच्यामुळे फार कोणाला त्रासदायक होणार नाही अशा प्रकारचं आहे। नागरिकांनी ज्या वेळेस सर्दी पडसं अशा प्रकारचं ज्यावेळेस लागण झालेली आहे त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे की जेणेकरून आपल्या कुटुंबापासून वेगळं आपल्या एका खोलीमध्ये राहावं, त्यांनी कुटुंबातील सदस्यांपासूनसुद्धा वेगळं राहावं। अशा प्रकारचं याच्यामध्ये जर उपाययोजना केली तर सर्वांचं याच्यामध्ये संरक्षण होतं। सर, मास्क वापरण्यासंदर्भात महापालिका हायस्कूल आणि खाजगी हायस्कूलमध्ये बंधन घातलेले आहेत, त्या संदर्भात काय आपण अशा प्रकारची सक्ती करणं चुकीचं आहे।
कारण स्वाइन फ्लूच्या वेळेस अशा प्रकारची सक्ती केली जात होती, कारण त्यावेळेस त्याचा उपाय होत होता आणि हवेतून जंतूचा प्रसार होत होता. आताचा प्रसार जो आहे तो हवेतून होत नाही, त्यामुळं मास्क सर्वसामान्यांनी सर्वांनी वापरण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये मी मगाशीच सांगितलं की जो आरोग्याचा कर्मचारी वर्ग आहे, आरोग्य खात्यामध्ये काम करतो किंवा ज्यांनी या रोग्यांसाठी काम करायचं आहे, त्या कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणं आवश्यक आहे. ते पुरेसे मास्क आपल्याकडे आहेत, त्यामुळे ते कर्मचारी वापरतात. आणि ज्याला ह्या साथीची लागण झालेली आहे अशा व्यक्तीनं त्याच्यापासून दुसऱ्याला बाधा पोचू नये म्हणून त्यांनी मास्क वापरणं आवश्यक आहे. शाळांमध्ये अशा प्रकारच्या मास्क वापरण्याची सक्ती करणं योग्य नाही. मेडिकल स्टोर वाले सर जो ब्लैक मार्केटिंग कर रहे हैं मास्क और सैनिटाइज को, इसको लेके मनपा प्रशासन कुछ कड़े एक्शन लेने वाले? माननीय जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत आदेश जारी केलेले आहे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्देश दिलेले आहेत. आजच ते आदेश सर्वांना प्राप्त झालेले आहेत आणि त्याप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सतर्क झालेले आहेत. अशा प्रकारच्या बाबीचा अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्तांना निर्देश आणल्या तर त्यांच्याकडून ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. कोणार्क अपना शहर अपनी बातें.